श्री शनी देवा ठेवा आरती आरति तो मनोभावे भावे करुनी सेवा जय जय श्री शनी देवा। सूर्य सूर्यसुता शनि मूर्ति तु कीर्ति एकमुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा की नीलांजन सामसम रविपुत्र हेमाग्रज छाया मारतंड संभुतम तन मामी शनेश्वर शनेशुर महाराज की जो सर्वदेव की जो सर्व की जो धर्म की जो अधर्म का नाश हो गौ हत्या अपने अपने माता पिता की जो हो जय परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलिगदा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी मी म्हणणारना पाचावर धारण करणारा आणि असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयंना दंड देणारा आणि आदरणीयंचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आराध्य आराध्यवत दे शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करत असताना ते त्यातला बारखावा थोडासा आचरण सदाचार विचार आपलं मानसिकता हो मानसिकता म्हटल्यानंतर मला आठवण आलं की आत्ताच्या महामारीच्या काळामध्ये जे हे कलियुगात जी महामारी आलेली आहे कोरोना नावाची कोरोना नाईन्टीन नावाची ही महामारी आलेली आहे ह्या महामारीवर नुसतं ऐकूनच काही लोकं मानसिकतेच्या बिघडण्याच्या पलीकडे चाललेले चा आहेत आजार हा सगळ्यांना असतो आजार हा नैसर्गिक आजार आहे नैसर्गिक आपत्ती आहे निसर्गाच्या संतुलन बिघडल्यानंतर हा आपत्ती निर्माण होत असतात पण अशा आपत्तीवर मात करण्याऐवजी लोक त्याच्या त्याच्या आधीन जाऊन विनाकारण मानसिक संतुलन बिघडून घेत आहेत तसं भारत पाहिला भारताचा जो भारतसारखा देश नाही आहे भारतामध्ये युनिटी पॉवर इच्छाशक्ती प्रबळ आहे एवढा असतानासुद्धा असे गोंधळून काही समाज गेलेला गे आहे काही स काही त्यातले घटक गोंधळून गेलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार विचार केल्यानंतर आपल्या असं निदर्शनास आलं की ह्या भारत देशामध्ये साधारण वीस लाख लोक मानसिक रुग्ण आहेत ह्या मानसिक रुग्णाखाली दबून गेलेल्या आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे पण जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे आपण असं गृहीत धरलं नाही त्याच्यावर शंका घेतली तरी आपण गाफील राहून चालणार नाही ना आपण एवढा मोठा देश आहे अशा एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढं त्यांचं त्यांचं निकष आहे तर त्याच्यावर आपण गाफील राहून चालणार नाही पण त्याचंही आपण अभ्यास करण्यासाठी काहीतरी यंत्रणा शासनाकडे हवं पण शासनाकडे ती यंत्रणा नाही आहे मुळातच आरोग्यावर खर्च करण्यासाठी शासनाच्या जी डी पीच्या खर्चच्या बजेटप्रमाणे एक पॉईंट सहा टक्केच आहे आणि आरोग्यावर एवढा खर्च असेल तर मग मला सांगा मानसिक रुग्णावर काय असू शकतो काहीच नाही म्हणून मानसिक रुग्ण भारतामध्ये वाढलेत याचा अर्थ स्वतःची इच्छाशक्ती हारून बसलेल्या आहेत मनाने विकलांग झालेले आहेत मनाने कमकुवत झालेले आहेत शरीराने परिपक्व आहेत मनाने विकलांग झाल्यामुळं सैरावेरा धावत आहेत एका झाडाखाली एक ससा बसलेला होता एका झाडाखाली एक ससा बसलेला होता हिरवंसं गवत खात होता खात असताना त्याच्या अंगावर त्या झाडावरचा पाला पडला पाला पडल्यानंतर ससा भितरला ससा भितरला असा भितरला की तो जोरात पळायला लागला जोरात पळायला लागला पळत असताना त्या सशाला शेजारच्या हारणाने विचारलं भेकरांनी विचारल्यावर तू काय पळतोस अरे आभाळ कोसळणार आहे पळा पळा आभाळ कोसळणार आहे पळा पळा असं तो स्वैरावेरा लागला तो पुढे पळतो मागं हारणं पडतात त्याच्या मागं तिथं जे जंगली प्राणी अनेक होते हिंसक प्राणी होते सगळ्यांनी सशाला हरणाला विचारलं अरे तुम्ही काय पळता अरे आभाळ कोसळणार आहे त्याच्या मागे पळता पळता जंगलातले सगळे प्राणी जंगलाचा राजा सिंहसुद्धा तिथं दिसला आणि सिंहसुद्धा विचारला त्या लोकांना अरे तुम्ही काय पळता सगळे तर त्या सगळ्या पक्ष्यांनी सगळ्या प्राण्यांनी सांगितलं की आभाळ कोसळणार आहे पळा तो सिंहसुद्धा स्वतःचा प्राण प्राणाच्या प्राणाच्या रक्षणासाठी तो पण पळायला लागला पळता पळता दम लागला सशाला दम लागल्यानंतर ससा थांबला ससा थांबल्यानंतर सगळे प्राणी थांबले त्याच्या पाठीमागे प्राणी थांबले सगळे प्राणी जंगलातले एकत्र प्राणी थांबले स हा जो शि सगळ्यांचा राजा होता सिंह तो पुढे आला तो शिकार करणारा सिंह तो सशाच्या पुढे मुडखं खाली घालून बसला आणि तो म्हणा लागला अरे सशा म्हणलं आभाळ कोसळणार आहे तर कधी येईल कुठं कोसळणार आहे तो म्हणला आता आभाळ कोसळणार नाही आहे ही गंमत विनोद झाला एक सशापुढे हा सिंहासारखा सुद्धा जर नतमस्तक होत असेल एक अशा महामारी कोरोनाच्या पुढे जर या युनिटी पॉवर विल पावर मजबूत आहे भारत देश अखंड असा एकशे तीस कोटीचा हा देश आहे हा जर शरण जात असेल तर हे सुद्धा एक मानसिक रोग आहे या मानसिक रोगापुढे कोणाचाही विलाज चालण जो तर आपल्या आपल्या परीनं पळा लागला आहे शासनाला याचा अर्थ कळना प्रशासनालाही कळना जो तर आपल्या आपल्या पद्धतीनं नियोजन करतात आणि आपल्या आपल्या पद्धतीनं आपलं डोकं चालल तेवढं चालवत राहतात त्याची युनिटी करत नाहीत एकजूट होत नाहीत एकत्र येत नाहीत अशा नुसत्या कोरोना होणार आहे म्हणून ऐकूनच काही लोकं मरायला लागलेत बाबां कोरोना एवढा मोठा रोग नाही आहे आपण जे समजतो हे जे चॅनलवाले आहेत हे जे दाखवतात महामारी मोठा संकट मोठा आभाळ कोसळला असा खूप मोठा डोंगर कोसळला असा असा जो आ आणतात तर त्याचा अर्थ मतिमर्थात समजून घ्यायला पाहिजे की आपण घरात घरा घरा घरामध्ये राहिला पाहिजे आपण सुरक्षित राहिला पाहिजे आपली स्वतःचा बचाव केला पाहिजे स्वतः सुरक्षित राहिला तर आपण सगळे सुरक्षित ठेवू शकतो हे त्यांचा पाठिमागचा हेतू आपण समजून घेत नाही आणि त्याच्यामध्ये आपण घुरपडून जातो होरपडून जातो आणि घाबरूनच आपण मरून जातो खूप लोक असं झालं आहे ज्यांना ज्यांना पेलत नाही ज्यांची इम्युनिटी पावर कमी आहे ज्यांना अनेक रोग आहेत ते लोक असे विचार करायला लागले कुटुंबात एक माणूस गेल्यानंतर इतर माणसं भितरलेले दिसले मला इतर माणसं घाबरलेले दिसले त्यांच्याकडं सर्व काही संपत्ती आहे सर्व आहे ज्ञान आहे पैसा आहे अडका आहे प्रॉपर्टी इस्टेट आहे सगळं आहे पण त्यांची मानसिकता खचलेली आहे अशा कित्येक लोकांना आम्ही रोजशे दोनशे फोन येत असतात सगळ्या लोकांना आमची मानसिकता बदलण्याची त्यांचा त्यांना आम्ही सल्ला देत असतो एक माणूस रस्त्याने सूटबूट घालून चालला होता प्रवास करत होता सूटबूट घालून अगदी थाटामध्ये बॅग पैशाची बॅग भरून चालला होता जाता जाता त्याचं पाय नकळत थोडंसं घसरलं घसरल्यानंतर तो पडला पडत असताना त्याचं नजर पाठीमागं गेलं पाठीमागा एक विकलांग माणूस चालला होता विकलांग माणूस ताड 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 असा चालला होता जोरात चालला होता तो मनाने शहाळा तो विचार केला एक विकलांग माणूस जर असा चालत असेल तर माझी कायदशा मी कुठेतरी आहे कुठेतरी फसलोय कुठेतरी फसत चाललोय ही मानसिकता भारतीयांच्या मनामधलं काढून टाकलं पाहिजे कुठेतरी त्याला माथे दिलं पाहिजे असे छोटे छोटे देश आहेत जे स्वतः स्वयंभू आहेत स्वतःचं रक्षणासाठी जे त्यांनी युनिटी केलेले आहे त्यांच्यामध्ये सविनय ठेवलेला आहे प्रत्येक समाजामध्ये आदिवासी असतील शिकलेले असतील अन्नाडे असतील अनफड असतील बुद्धिजीवी असतील यांचं एक सविनय त्यांनी एकत्र केलेला आहे आणि असे वेगळेवेगळे संघटना त्यामध्ये एन जी ओ हो काम करतात आपल्या भारतामध्ये मात्र असं होत नाही होताना दिसत नाही जो तो गोंधळून गेलेला जो तो लुठारे लुठा जास्तीत जास्त कोण लुठल कोण शासनाला कसा आडवं पडेल कोण किती बॅगा भरतील ह्याच्याच पाठिंबा लागलेल्या आहेत बाबांनो तुम्हाला आता टी व्हीवर ऐकताय तुम्ही सगळं पाहताय जो तो लुटायच्याच मागे लागलेला आहे औषधामध्ये लुटतो गोळ्यामध्ये लुटतो पेशंटामध्ये लुटतो ॲम्ब्युलन्सवाला लुटतो इथला सुटला लुटतो गल्लीबोळातला पुढारी लुटतो सगळे लुटायच्या मागे लागल्यात पेशंटच्या एवढंच नाही तर पेशंट मय झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचे दाग दागिने घे चोरी प उच घेऊन जाण्यापर्यंतची बदल गेलेली आहे लोकांची ही कसली मानसिकता मनाची ही विकलांग मानसिकता ही अगदी म्हणजे अगदी मा हिंसक प्राण्याची मानसिकता हिंसक प्राणीसुद्धा हे कृत्य करू शकत नाही म्हणून आपल्याला याचं एक एक मार यातनामध्ये मार काढायचा असेल तर सगळ्यांची युनिटी झाली पाहिजे एक जीव झाला पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांचं जे बौद्धिक क्षमता आहे सगळ्यांची एकजीव एक जीव झाला जी तर हा आपण ह्यातनं बाहेर पडू शकतो बाहेर पडू शकत नाही हे कचलेले मन आहेत ना हे कचलेले मन दुबांगलेले मन विला विकलांग झालेले मन यांना अगोदर वर आणलं पाहिजे यांना उभारी दिली पाहिजे यांचा एकसंग केला पाहिजे तुम्ही मरणार नाही तो याच्यापासून तुम्हाला धोका नाही आहे पण स्वतःचं रक्षण कसं करायचं हे सुद्धा प्रशिक्षण त्यांना दिलं पाहिजे हे सुद्धा त्यांची मानसिकता तयार केली पाहिजे छोटे छोटे औषधं असतात घरगुती औषधं असतात पूर्वी सायकल होत्या आता बाथरूमला जायचं मुथाला जायचं म्हटलं तरी गाडी घेऊन जातो पोरगा बुलेट घेऊन जातो बाप आपला कष्ट करतो आणि पोरगा बुलेटवर फिरतो त्याला क दोन मिनटं खाली उतरत नाही गा दाराच्या दरवाजापुढे बुलेट उभं करतो आणि आत पावलं ठेवतो त्याला त्याची मानसिकता काय असेल तिची युनिटी पार्क कसं निर्माण होणार पूर्वी बाळानं मला सांगा शेतात जायचं असलं तरी चालत जायचं कुठे शाळेला जायचं असलं तरी चालत जायचं पूर्वी सायकल होत्या सायकलीमुळं व्यायाम व्हायचा रनिंग व्हायचा पूर्वीचे खेळ होते खो खो होता कबड्डी होता क्रिकेट होता असे सुपारंभ होते अशा अनेक ज मैदानी क्रीडा होते आत्ताचे लोक तुम्हाला सांगतो आत्ताचं युवक आणि युवती याच्यामध्ये फसलेले आहेत की नुसतंच मोबाईलमध्ये डोळ्याला पाच वर्षाचा मुलगा चष्मा लावतो एवढा मोठा आणि मोबाईलमध्ये गेम खेळत बसतो त्याची युनिटी पॉवर कसं वाढणार मला सांगा त्यांची मानसिकता कशी वाढणार सांगा तुमच्या मोबाईलमध्ये का तुमचं आयुष्य आहे का तुम्हाला युनिटी पॉवर मिळतो का तुमचे युनिटी पॉवर त्यामध्ये नाही मर्दानकीमध्ये आहे पुरुषार्थमध्ये आहे सामर्थ्यामध्ये आहे आणि तुमची इच्छाशक्तीमध्ये आहे हे फक्त भारतीयामध्येच आहे दुसऱ्यामध्ये नाही तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीमुळे हे बिघडून चाललं आहे हे बिघडून चाललं आहे हे बिघडावायचं काम तुम पुढच्या पिढीवर सुद्धा वजं ठेवून चाललं आहे तो तु तुम्ही पाप करून चाललं आहे हे पाप करणं का लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो एक एक युवक होता अशा युवकाला त्यांनी त्यांनी सांगितलं तू खूप खूप घाबरायचा त्याला सांगितलं की तुला कोरोना झाला आहे तो घाबरला तो घाबरल्यानंतर घरात स्थिर बसला सगळं सोडून दिला घाम फुटलं त्याला सगळं घाम फुटला एक तिथला एक शेजारचा मुलगा अनफड माणूस तो आला आणि तो आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन विद्वान पण आले आणि सगळे चर्चेला बसले जेव्हा चर्चेला बसले चर्चा करत असताना तो विद्वान माणसं म्हणाले ह्याची मानसिकता पाहूया हा नुसता घाबरूनच मरणार मरण्यापेक्षा ह्याच्यावर प्रयोग करूया आपण काहीतरी ते प्रयोग करायला गेले आणि त्यांनी एक कोबरा त्या जंगली प्राणी जो अन्हाणी माणूस होता त्याला सांगितलं एक एक नाग घेऊन ये नाग मग त्याने कोबरा नावाचा जातीचा अति विषारी भारतामध्ये जे सापडतात ते नाग घेऊन आले आणि त्याला त्या जो कोरोना जो झाला होता त्याला खुर्चीला बांधलं खुर्चीला बांधलं आणि त्या रूममध्ये त्यांनी सांगितलं हे को हे कोबरा नावाचा ना नाग सोडणार आहे मी तुमच्या अंगावर आणि हे चावणार आहे आणि तो मरणार आहेस असं ऐकल्यानंतर तो म्हणाला की एक तर कोरोना आणि त्यात कोबरा नावाचा नाक चावणार आहे मग आता मी मरणार रह। मरणार ह्या धक्क्याने त्यांनी अगदी नाग सोडला पाहिला तर नाग काय नव्हता ना तो प्लास्टिकचा नाग होता तो डुप्लिकेट नाग होता आणि तो नुसता ऐकूनच तो काय केला तो असं जीव अगदी मोठीत घेतला आता प्राण सोडणार त्याच्याजवळ त्या विद्वान जे माणसं होते त्यांच्याकडे दोन पेन्शिल होते त्या पेन्सिल दोन्ही दोन्ही मांड्यावर त्यांनी टोचल्या दोन्ही मांड्यावर टोचल्यानंतर त्याला वाटलं मला आता नागदंश केला आणि मी मरणार मरणार म्हणून तो मेला आणि मरणार म्हणून मेला त्याच्यावर प्रयोग केला जेव्हा तुम्ही एखादं नैराश्याकडे जात असताना जे विचार जे विष मनामध्ये घेत आहे जे मनामध्ये विष तयार होतं ते विष मनामध्ये प्रथम तयार होतं आणि ते विषच तुम्हाला मारतं दुसरं कोणीही मारणार नाही लक्षात ठेवा कुणीही विश्वामध्ये तुम्हाला मारणार नाही कुठलीही शक्ती मारणार नाही कुठला आजार मारणार नाही फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सर्व काही प्रबळ तो त्याला नाग चावला होता का नाही कोरोना झाला होता का नाही उगा पॉझिटिव्ह म्हणून सांगितलं होतं तर माणसाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुधरू शकत नाही आणि बदलण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्याकडं आहे दुसऱ्या कोणाकडे नाही उसनवारी नका घेऊ तुम्ही कुणी तुम्हाला शिक्षण देणारे स्वतःचं युनिटी पॉवर स्वतः तयार केलं पाहिजे त्याला मैदानी खेळ खेळला पाहिजे व्यायाम केला पाहिजे जर उठलं पाहिजे पहाटेज उठल्यानंतर तुम्ही नाकाची श्वासा जे योगा असतात त्या सगळे केलं पाहिजे खाणं बिणं तगडं ठेवलं पाहिजे पूर्वीचे लोक शंभर शंभर वर्ष जगायचे कसे जगायचे आजही आपण टी व्हीवर पाहतो टी व्हीवर पाहतो कित्येक लोक पंच्याण्णव वर्ष शंभर वर्षाचे माणसं कोरोनातून बाहेर पडले हे कशामुळे पडले त्यांच्या युनिटी पावरमुळे पडले आणि आजकालचे युवक युवती आजकालची मुलं शिक्षण शिकतात आणि हे लोक मरा लागलेत आत्ताचं मरण्याचं प्रमाण बघा चाळीसच्या आतले जास्त जास्त चाळीसच्या आतले आहेत म्हणून हे मरण्याचं प्रमाण यांच्याकडे का वाढला की त्यांचे मनाची मनाची खच्ची झाली मनं जरी त्यांचा प्रवास चालू आहे नैरेषाकडे हे प्रवास थांबवायचा असेल तर स्वतःचं स्वतःच स्वतःचं गुरु हा दुसरा तुमचा कोणी गुरु होणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो हे जेव्हा आपण करतो हे करत असताना थोडंसं आत्मिक समाधान पाहिजे आत्मिक समाधान पाहिजे तुमच्याकडे संपत्ती असून का उपयोग नाही संपत्ती असेल तर गर्व निर्माण होतो आणि गर्व निर्माण होतं तर सुखाची परीक्षा होत असते आणि जेव्हा तुमच्याकडं काहीच नसतं दुःख असतो तेव्हा मात्र तुमची युनिटी पावरची परीक्षा होत असते ज्याच्याकडे काय नाही तोच ताकदवान असतो मला सांगा रोडवर फिरणारे भिखारी किती असतो जंगलामध्ये फिरणारे प्राणी किती येतो गावामध्ये फिरणारे प्राणी किती येतो अगदी कुत्रेपासून मांजरापासून उंदरापासून यांना काय नाही कोरोना होत भिकारी बघा रोडवर तुम्ही हायवेवर बघा कुठेही रोडच्या कडाला झोपलेले असतात गोरगरीब आहे झोपडपटीत राहिलेले असतात त्यांना काय कोरोनाचा नाही झाला हो त्यांच्याकडे युनिटी पावर आहे त्यांच्याकडे आत्मिक बळ आहे ऊर्जा आहे ह्या ऊर्जेच्या ताकदीवर ते आजही जिवंत आणि व्यवस्थित आणि सुव्यवस्थित आहेत आरामात त्यांना झोप लागते पोटभर दिवसभर कष्ट करतात इमानदारीनं पैसे कमवतात आणि पोटभर खातात आणि संध्याकाळी आरामात झोपतात आणि मला सांगा यांच्याकडे एवढं गडगंज आहे ना ह्यांना झोप येत नाही गोळ्या खाल्ल्याशिवायनं ना झोप येत नाही अशा लोकांना कोरोना होईना तर काय व्हावं स्वतःचं युनिटी पावर वाढवणं नाही त्यांना ना व्यायाम करणं नाही एकमेकाच्या सुखादुखात सहभाग होणं नाही अशा गोष्टी आपण जर सोडून दिलात तर आपल्याकडे ताकद वाढेल मला सांगा एक पक्षी एक 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 एक, 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 एक शिकारी होता शिकारी तो शिकार करायचा रोज त्यांनी चार दाणे टाकायचा आणि एक दोन कबुतरं बसायचे कबुतरं बसल्यानंतर जाळी फेकायचा असं जाळी फेकायचा जा, जाळी फेकल्या तर दोन कबुतर तो त्या त्या जाळ्यामध्ये अडकायचे आणि दोन कबुतराला घेऊन तो जायचा आणि तो आपला भाजी करून खायचा <coughs> मग ते कबूतर कमी व्हायला लागले कबूतर कमी होत असताना कबुतरातले कबूतर जे जे आयुष्यमान होते बुद्धिजीवे होते त्यांनी सगळ्या कबुतरांना एकत्र एक बोलवलं त्यांची युनिटी केली आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलं जर आपण दोन दोन गेले तर आपण मरणार आपलं अंश संपणार आपलं अस्तित्व नसणार अस्तित्व काहीच राहणार नाही आहे मग आपण काय करूया सगळे सगळ्या युनिटीन जाऊया मग त्यांनी सगळ्या युनिटी केली आणि सगळे युनिटी जेवढे त्यांच्या परिसरातले जे कबुत्र होते शे दोनशे कबुत्र एकाच वेळेस तिथंच गेले त्या ठिकाणी आणि गेल्यानंतर तो खुश झाला तो इतका खुश झाला की आज माझा खूप शिकार होणार खूप मला आज मी खूप श्रीमंत होणार असा तो स्वप्न पाहायला लागला आणि जाळं टाकला जाळं टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो अशी गंमत झाली एका क्षणाला एकाच वेळी सगळे कबूतर उडाले आणि जाळी घेऊन गेले त्या शिकाऱ्याची जाळी उंच असे घेऊन गेले आणि उंच असे भरारी मारले आणि सगळे कबूतर जाळीच्या जा खालनं एक अशी एक त्यांची एक झलक असते त्या झलक घेतली आणि सगळे बाहेर पडले आणि जाळी खाली पडली मग मला सांगा कोरोनाला हरवायला किती वेळ लागणार आहे एकशे तीस कोटी लोकांना मला सांगा ह्या भारतातल्या सगळ्या लोकांना कोरोना हरवण्यासाठी किती वेळ लागेल सगळ्यांनी जर निश्चय घेतला सगळ्यांनी जर ठरवला सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायचं नाही शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याला पालन पोषण करायचं आहे घराच्या बाहेर पडणं नाही घरात जरी एकत्र आलो तर मनामध्ये विषमता निर्माण करू नका लहान बालकांचे त्यांच्या विचाराचं निरसन करा त्यांचं दुःख समजून घ्या आणि त्यांना तुमच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करा आणि घरामध्ये सगळ्यांनी आपल्या घरामध्ये जर राहिलात तर भारतातला कोरोना पळून जायला खूप वेळ लागणार नाही माझ्या बंधूनं माझ्या बापांनो खूप वेळ लागणार नाही सगळ्यांनी समजून घ्या हे कोरोना महामारी जी आहे ना हे खूप मोठा रोग नाही आहे आम्ही तुम्ही ह्या चॅनलवाल्यांनी याला मोठं केलं कारण असताना याला मोठं केलं अरे गाढवाला सिंहाचं कातडं गाठल्यावर कुठं गाढव शिंह होतं का नाही होत ना तो उखंडावर जाणार हे शेवटी चीनला जाणार परत हे कोरोना लक्षात ठेवा हे कोरोना चीनला जाणार चीनचा कोरोना चीनला परत पाठवायचं आहे हे पाठवायचं असेल तर आपल्याला एकच केलं पाहिजे सगळ्यांनी स्वतःच्या युनिटी पॉवरवर लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी योगा केलं पाहिजे सगळ्यांनी मैदानी खेळ खेळला पाहिजे सगळ्यांनी चांगला आहार चांगला विहार हे ह्याच्यामध्ये परिधान केलं पाहिजे सगळ्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे कोरोनाला संसर्गजन्य असल्यामुळं प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये सुरक्षित राहिलं पाहिजे सुरक्षित राहण्याने काय फायदा होतो आपल्या आपल्या विचाराची जुळणी होते घरातील छोटे मोठे कामं आपण एकत्र करू शकतो आणि वेगळं वेगळं आहार आपण खाऊ शकतो वेगळं वेगळं काहीतरी वेगळ्या प्रत्येकाच्या डोक्यातनं आपल्याला काहीतरी काढून तर वेगळं वेगळं करू शकतो आणि याचबरोबर सत्संगसुद्धा करू शकतो पहाटे उठणं ज्ञानेश्वरी वाचणं पसायदान म्हणणं हे खूप छोट्या छोट्या गोष्टी येतो ह्या देवपूजा करणं पूजा अर्चा करणं तुळशीला पाणी घालणं घराची स्वच्छता साफसफाई करणं देवाऱ्यावरची एखाद्याचं देवारं बघितलं ना गंजलेलं असतो धूळ धूळसुद्धा सारायला कोणी नाही त्या घरामध्ये आणि सकाळी उठलं की पोरगं आपलं घेतं मोबाईल टचत बसतं पोरगी एकीकडं मोबाईल टचत बसते बाप घरात असला तर पोरगं घरात नसतं आई घरात असली की पोरगी घरात नसते आई नटली की पोरीला पटत नाही पोरगी नटली की आईला पटत नाही हे विषमता जी आहे हे सगळं संपणार हे सगळं संपणार आहे ह्या कोरोना काळामध्ये एक नवीन दिशा देऊन गेला आपल्याला एक नवीन भरारी देऊन गेली एक नवीन उंची देऊन जाणार आहे हे एक आपल्याला अपघात आहे अनपेक्षित अपघात आहे नैराश्याकडे जाऊ नका तुम्ही मनोरुग्णाकडे जाऊ नका मनाचे खच्ची करून घेऊ नका हे कुणीही करून घेऊ नका काही होणार नाही आपल्या देशाची लोकसंख्या आहे तशीच राहणार आहे मृत्यूचं प्रमाण इतर देशाच्या मापामध्ये दे आपलं काहीच नाही आहे तुम्ही थोडं समजून घ्या काहीच नाही आहे मला सांगा एका ठिकाणी एक, एक स्पर्धा भरला होता <coughs> एक खूप मोठा स्पर्धा होता स एक धरण होता धरण त्या धरणातनं सगळ्यांनी स्पर्धा असं ठेवलं की त्या ते स्पर्धक जो स्पर्धा आयोजन केला होता त्याने माईकवर सांगितला की या काटापासून ते त्या काटापर्यंत आपल्याला पोहून जायचं आहे कमीत कमी, -कमी वेळेमध्ये जो जाईल तो त्याला बक्षीस मग सगळे आले धरणाच्या काठी थांबले सगळ्या धरणाच्या काठी थांबल्यानंतर आत पाहता तर काय सगळे विषारी साप मगर सगळे होते त्यामध्ये हे प्राण्याला बघून कुणीही त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला तयार नाही एक असा माणूस होता भुकेला पोरगा होता की दोन तीन दिवस त्याला भूक लागली होती अन्न खायला नव्हतं गरिबी दी अष्टदरिद्री त्याच्या डोक्यात काय असेल प्राण कधीतरी सुटणार आहे ना मग आपण उड्या मारून सोडूया चला नशिबाने पलीकडे गेलो तर गेलो म्हणून तो स्पर्धेमध्ये सहभाग झाला आणि सहभाग झाल्यानंतर था त्या स्पर्ध ज्या आयोजकांना सांगितला मी तयार आहे मी असंही मरणार आहे तसंही मरणार आहे मग मरणार असेल तर जिंकून मारून या आपण हारून का हारायचं जिंकू जिवंत असून का हारायचं असं तो निश्चय केला आणि तो त्यामध्ये उडी घेतला आणि त्या, त्या मगराकडे ते विषारी सापाकडे ते हिरवळकडे कशाकडे लक्ष दिला नाही तर झपा 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 पाण्याने हाता हलवत पाहून त्या पलीकडे गेला हे भारतीयांची परंपरा आहे तुमची आमची परंपरा आहे धर्माची परंपरा आहे लक्षात ठेवा हे गोष्ट आपल्याला केलं पाहिजे पलीकडे तिरून गेलं पाहिजे हे सगळं कोरोना नावाची हे महामारी विषारी सगळं विष काढून टाकलं पाहिजे विष काढून टाकायचं असेल तर आपल्या 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 घरामध्ये राहा आपल्या घरामध्ये सुरक्षित राहा आपल्या घरामध्ये सुरक्षित राहताना एकच काम करा ज्येष्ठांचा आधार राखा कनिष्ठांना सल्ला द्या कनिष्ठांचे मनोबल वाढवा त्यांच्या विचारामध्ये सहभाग घ्या सगळ्या विचार संध्याकाळचं जेवण एकत्र मिळून करा सगळ्यांनी एकत्र मिळून करण्याचा पाठिंबागचा हेतू काय मनातला शंका दूर होते एकमेकाविषयी गैरसमज असेल ते दूर होतात आणि जे मनाने खचलेले असतात घरामध्ये त्यांचे मनोबल वाढतो आणि मनोबल वाढल्यानंतर मनो दुसरा एक फायदा होतो सुद्धा आनंद मिळतो ज्येष्ठांना याचा आनंद मिळतो की मी माझ्या कुटुंबातील खचलेले वर काढले समान केला असे कितीतरी कुटुंब खचलेले आहेत बाबांनो शेजारचे कुटुंब आहेत भावकीतले कुटुंब आहेत समाजातले कुटुंब आहेत गावातले कुटुंब आहेत गल्लीतले कुटुंब आहेत अनेक कुटुंब असे खचलेले आहेत सगळ्यांना वर काढा वर काढण्याची मानसिकता ठेवा पहिलं तुम्ही बाहेर पडा तुम्ही बाहेर पडा तुम्ही बाहेर पडल्याशिवाय इतरांना बाहेर पडण्याची मानसिकता आपल्यामध्ये तयार होत नाही एखाद्याच्या तोंडाला काळा लावायचा असेल तर माझ्या बुद्धीत बदल करावा लागेल माझ्या बुद्धीत काळा आणावं लागेल माझ्या बुद्धीत काळं आणल्यानंतर माझ्या रक्तात काळा विचार आणावा लागल माझ्या रक्तात आल्यानंतर माझी मनामध्ये क्रोध निर्माण करावा लागल <coughs> आणि मनामध्ये क्रोध निर्माण केल्याशिवाय माझ्या हाताला काळं लावून घेता येत नाही आणि माझ्या हाताला काळं लावल्याशिवाय दुसऱ्याच्या तोंडाला लावता येत नाही लक्षात ठेवा लक्षात ठेवा म्हणून तुमचे हे दुर्विचार काढून टाका हे कोरोनाविषयी महामारी हा संकट काहीच नाही आहे फक्त सुरक्षित रहा स्वतःची जबाबदारी स्वतः करा आणि देशाचं रक्षण करा